दर्शक हो नमस्कार, मी विभीषण गदादे आज आपल्यासमोर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एका सामाजिक विषयावर बोलण्यासाठी मी तुमच्या पुढे आलोय। खरं तर आपण दररोज वेगवेगळ्या सामाजिक विषयांवरती बोलत असणार आहे, मात्र आज आपल्याला ज्या विषयावरती बोलायचंय तो विषय म्हणजे आंतरधर्मीय विवाह आणि लव जिहाद आणि प्रेम। खरं तर प्रेम ही संकल्पना खूप व्यापक आहे, तेच प्रेम जर आंतरधर्मीय तरुणांमध्ये किंवा तरुणीमध्ये असेल किंवा मुलगा आणि मुलीमध्ये असेल तर त्याला लव जिहादचा रंग देऊन सामाजिक भावना भडकवण्याचं काम कशा पद्धतीने चालतं हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्रानं आज दिवसभर पाहिला। एखाद्या मुस्लिम पुरुषानं हिंदू मुलीशी जर लग्न केलं तर ते लव जिहाद होतं। मग प्रश्न असा आहे, या निसर्गामध्ये एखाद्यानं माणसावरती प्रेम केल्यानंतर तो लव जिहाद होतो, तर मग एखादा व्यक्ती कुत्र्यावरती प्रेम करतो, एखादा मोरावरती प्रेम करतो, एखादा गायीवरती प्रेम करतो, एखादा पशुपक्ष्यांवरती प्रेम करतो, एखादा व्यक्ती हा झाडांवरती निसर्गावरती प्रेम करतो, याला तुम्ही काय नाव द्याल? खरं तर सगळ्यात शोकांतिकेची गोष्ट आणि निंदनीय गोष्ट म्हणावं लागेल की एका उच्च शिक्षित जोडप्याचं प्रेम विवाह हा लव जिहादच्या नावानं भडकावण्याचं काम सुरू झालं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, धर्म ही आपूची गोळी आहे आणि याच आपूच्या गोळीचा वापर आज इथल्या धर्मांध संघटनांनी केलेला पाहायला भेटला। खरं तर प्रश्न असा पडायला लागतो, माणूस जन्माला आल्यानंतर त्याला त्याचा धर्म सांगितला जातो, जन्माला येण्याच्या आधी तू या धर्मात जन्माला घातला जाणार आहे असं सांगितलं जात नाही। याचा अर्थ काय? तर माणूस जन्माला आल्यानंतर त्याच्यासाठी धर्म निर्माण करण्यात आलाय, तो माणसाने निर्माण केलाय, मात्र दुर्दैवाची परिस्थिती माणसं ही धर्मासाठी वापरली जातात, माणसांसाठी धर्म नसून त्या धर्मासाठी माणसं आहेत अशा पद्धतीचा युक्तिवादीतल्या धर्मांध संघटना करतायत। त्यांना मला सांगायचंय की आम्ही कुठल्याही धर्मासाठी बांधील नाही। एखादा पुरुष एखाद्या स्त्रीशी लग्न करत असेल तर तो त्यांचा नैसर्गिक अधिकार आहे, की धर्माच्या नावाखाली आज जो काही बाजार चाललेला आहे हा कुठेतरी थांबणं गरजेचं आहे। आजही आम्ही शिकून जर अशा धर्मांध संघटनांना बळी पडत असेल, आमच्या इथली तरुणाई जर या कारणास्तव भडकत असेल तर कुठेतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे। जर याचीच उलट बाजू जर आपण तपासली, जर मुलगा हा हिंदू असता आणि मुलगी ही मुस्लिम असती तर मग काय झालं असतं? खरं तर इथल्या अल्पसंख्याक गटाच्या बाबतीमध्ये इथल्या बहुसंख्य गटानं आजही एक नकारात्मक मानसिकता निर्माण करून ठेवली आहे। आम्ही माणसाकडे माणसासारखं पाहणंच सोडून दिलेलं आहे, तो कोण तो हिंदू, तो कोण मुसलमान, तो कोण ख्रिश्चन, पण तो माणूस आहे आणि माणूस असताना तो या भारताचा नागरिक आहे हे मात्र आम्ही विसरून जातो। आणि मग एखाद्या पुरुषाचं एखाद्या मुलाचं मुलीशी लग्न म्हणजे इथं लव जिहादचा मुद्दा म्हणून पुढे आणला जातो, हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे। आणि म्हणून तमाम महाराष्ट्रातल्या तरुणांना मला सांगायचंय की प्रेमाला ना जात असते ना धर्म असतो, प्रेम प्रेम असतं, प्रेम कुणी करावं, कोणावरती करावं, कुठल्या रंगावरती करावं याला कुठलंच बंधन नाही। हिंदू असेल तर त्याचं भगवं प्रेम, मुस्लिम असेल तर त्याचं हिरवं प्रेम, हे प्रेमाला रंगामध्ये बंदिस्त करणारी माणसं आपल्या आईवडिलांनी आपल्यावरती केलेलं प्रेम, एखाद्या पतीनं पत्नीवरती केलेलं प्रेम याला कुठला रंग देणार आहेत? खरं तर प्रेमाला कुठलाच रंग नसतो, तो ज्या रंगात मिसळाल ना त्या रंगाचं रूप तो धारण करत असतो, तो रंग ते धारण करत असतं। मग एखादं उच्च शिक्षित जोडपं जर दुसऱ्या एक तरुण दुसऱ्या तरुणीकडे एक माणूस म्हणून पाहतो, एक स्त्री म्हणून पाहतो आणि निसर्ग नियमानुसार विवाह करण्यासाठी संमती मागतो, तर इथल्या धर्मांध संघटना त्यांना धमक्या देतात, हे कुठेतरी थांबलं पाहिजे। आम्ही जोपर्यंत अमुक हिंदू आहे, तमुक मुसलमान आहे, ती मुसलमान आहे, हा हिंदू आहे अशा पद्धतीचं विभागीकरण जोपर्यंत आम्ही करत राहू ना तोपर्यंत आमच्या देशामध्ये रास हा होतच राहणार आहे। माणसं माणसाशी माणसासारखं वागत नाहीयेत, माणसं माणसांना माणसात घेत नाहीयेत। आजही आम्ही महासत्तेकडे वाटचाल करायला चाललोय, मात्र आमच्यात माणसं माणसं नाहीये, तो हिंदू आहे, तो मुसलमान आहे, तो अमुक आहे, तो फलाना आहे। अरे जनावरांवरती सुद्धा प्रेम केलं जातं तर त्याला कुठला धर्म मानणार तुम्ही? इथं तर माणूस माणसाशी प्रेम केल्यानंतर सुद्धा तुम्ही धर्मांध दंगली घडतील अशा पद्धतीचे मेसेज व्हायरल करतायत, हे कुठेतरी थांबलं पाहिजे। तरुणांनी यामध्ये गुंतलं नाही पाहिजे हे मला या ठिकाणी महत्वाचं म्हणजे सांगायचं। धर्म हा माणसांसाठी आहे, माणसं धर्मासाठी बांधील नाहीयेत। कुठल्याही धर्मात राहायचं, कुठलाही धर्म सोडायचा, कुठल्या धर्माचा प्रचार प्रसार करायचा आणि धर्माच्या विरहित सुद्धा राहण्याचं स्वातंत्र्य या संविधानानं आपल्याला दिलंय। आणि आज स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनी सुद्धा एका आंतरधर्मीय विवाहाला पुण्यासारख्या सांस्कृतिक नगरीमध्ये विरोध व्हावा हे महाराष्ट्राला शोभनीय नाही। हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र आपण म्हणतो,
त्याच ठिकाणी काही धर्मांध शक्ती तोंडवर काढत असतील तर कुठेतरी याला विरोध होणं गरजेचं आहे. आम्ही हिंदू असो, मुसलमान असो, ख्रिश्चन असो, माळी असो, कुंभार असो, चांभार असो, पण त्या अगोदर आम्ही या भारताचे नागरिक आहोत, आम्ही माणूस आहोत. ही भूमिका आपण जोपर्यंत घेत नाही ना, तोपर्यंत अशा घटना वाढत राहणार आहेत. तेव्हा जरा माणसांनी माणसात येणं गरजेचं आहे, माणसांनी माणसांना माणसात घेणं गरजेचं आहे. जात धर्म पंथ हे विसरून आपण सगळे एक होणं गरजेचं आहे. महात्मा फुलेंनी माणसा ही सर्व माणसं ईश्वराची लेकरे आहेत, यांच्यामध्ये भेद कशाचा असं सांगितलंय. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात चर्म मांस भिन्न नाही तिथं भेदाभेद कुठला. आपलं जर मांस वेगळं नाही, आपलं जर कातडी वेगळी नाहीये, आपलं रक्त सगळ्यांचं लाल आहे, तर मग याच्यामध्ये भेदाभेद कुठला. या महाराष्ट्राला पुरोगामित्वाची परंपरा आहे, भेदाभेद विसरण्याची परंपरा आहे. हा विचार महाराष्ट्राचा आहे, हा महाराष्ट्राचा विचार जिवंत ठेवण्याचं सर्वात मोठं आव्हान आपल्या सर्व तरुण पिढी पुढे आहे. तेव्हा पुण्यामध्ये आज जो काही प्रकार घडला, कुठेतरी लव्ह मॅरेजला शिकलेल्या तरुणाच्या आणि तरुणीच्या लग्नाला लव्ह जिहादचा रंग देण्यात आला, हेच प्रकरण मोठ्या प्रमाणात जर वाढलं तर याचाच परिणाम खूप वाईट पाहायला भेटले असते. तेव्हा सावध भूमिका घ्या, धर्मांधा लोकांपासून सावध राहा, धर्माच्या नावानं डोकी फोडणाऱ्यांपासून सावध राहा, डोकी भडकावणाऱ्यांपासून सावध राहा. हे आजच्या काळातील सर्वात मोठी गरज आहे. आणि खरं तर प्रेम विवाह याबाबत सर्वात मोठी चळवळ चालवण्याची गरज आहे. कारण प्रेम ही अशी एक शक्ती असते की ज्या प्रेमामध्ये माणसांना आपल्या पलीकडचं जग बघण्याची ताकद येते. तिच्या भावना समजण्यासाठी त्यानं तिच्यावरती प्रेम करणं गरजेचं आहे, त्याच्या भावना समजण्यासाठी तिनं त्याच्यावरती प्रेम करणं गरजेचं आहे, आपल्या आईच्या भावना समजण्यासाठी आपलं आईवरती प्रेम असणं गरजेचं आहे. मुलाला काय पाहिजे हे आपल्या आईला लगेच कळतं, कारण आईचं आपल्यावरती प्रेम असतं. प्रेम ही आपल्या पलीकडे पाहण्याची शक्ती देते. खरं तर प्रेम ही खूप व्यापक संकल्पना आहे. एक कवी असं म्हणतो, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, जमिनीवर उभं राहून आकाशात पोहोचलेलं. प्रेमाला कुठेही कुणीही बंदिस्त करू शकत नाही. प्रेम कुणी करावं, कुणावरती करावं, कशावरती करावं याला कुठलं बंधन नाही. कुणी प्रेम गायीवरती करू शकतो, कुणी प्रेम आईवरती करू शकतो, कुणी प्रेम गायीवरती करू शकतो, कुणी दाईवरती करू शकतो, कुणी मिशांवरती करू शकतो, कुणी भरलेल्या किशांवरती करू शकतो, कुणी सशावरती प्रेम करू शकतो. प्रेम चोरावरतीही करता येतं, प्रेम मोरावरतीही करता येतं, प्रेम चांगल्या विचारांवरती सुद्धा करता येतं, चांगल्या विचारांच्या माणसांवरती सुद्धा करता येतं. प्रेम करायला कुठलंच बंधन नाही, ना धर्माचं, या धर्माच्या ठेकेदारांनी घालून दिलेलं कुठलंच बंधन या प्रेमाला लागू होत नाही. तेव्हा लव्ह जिहादच्या नावाखाली धार्मिक भावना भडकवणाऱ्यांपासून सावध राहा. खऱ्या अर्थानं एक उद्याची सुशिक्षित, सुसंस्कृत आणि चांगली जातभेदविरहित, धर्मभेदविरहित, माणसाला माणूस मानणारी, माणसाला माणूस समजणारी, माणसात माणुसकी पाहणारी पिढी निर्माण करूया, एवढाच आशावाद व्यक्त करतो.